ॲडव्हान्स एम पी एस सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका। नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत भारतातील व महाराष्ट्रातील वने क्षेत्रफळानुसार आणि प्रमाणानुसार। बरेच वेळा एम पी एस सी किंवा इतर परीक्षा असा प्रश्न विचारतात की भारतातील क्षेत्रफळानुसार वने असलेले पहिले पाच राज्य कोणते, त्याचबरोबर भारतातील प्रमाणानुसार वने असलेले पहिले पाच राज्य कोणते, किंवा भारतातील सर्वात जास्त वनाचे क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं, किंवा भारतातील सर्वात जास्त वनाचं प्रमाण असणारं राज्य कोणतं, ठीक आहे। आणि त्याच संदर्भात भारतात क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, अशा प्रकारचे चार पाच प्रश्न बनतात, ठीक आहे। तर मग बघूया आपण। तर मित्रांनो, यासाठी एक साधी ट्रिक मी तयार केलेली आहे की MA.com जसं आपण वेबसाईटचं नाव लक्षात ठेवतो ना, किंवा आपला ईमेल आय डी लक्षात ठेवतो, त्याचप्रकारे हे सुद्धा MA.com एकदम इझी आहे। दोन तीन वेळा म्हटलं की लक्षात राहून जाईल MA.com, ठीक आहे। तर बघा, पहिलं राज्य आहे MA, वरून मध्य प्रदेश, ठीक आहे। जर असा प्रश्न आला की बा भारतातील क्षेत्रफळाची असलेले भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेलं पहिलं राज्य कोणतं, तर उत्तर येईल मध्य प्रदेश, ठीक आहे। दुसरं जर विचारलं तर अरुणाचल प्रदेश, ठीक आहे। तिसरं राज्य छत्तीसगड, सिवर्ण छत्तीसगड। चौथं विचारलं तर ओरिसा, ओवरून ओरिसा, ठीक आहे। आणि आपला महाराष्ट्राचा क्रमांक कितवा, तर महाराष्ट्राचा क्रमांक आहे पाचवा। जनरली छत्तीसगड ओरिसा यांचा क्रम विचारणार नाही सेपरेटली, पण जर क्रमानुसार लावा सांगितलं तर हे पाचही तुम्हाला क्रमाने लक्षात असणे आवश्यक आहे। आणि महाराष्ट्राचा क्रम विचारू शकते, तर महाराष्ट्राचा क्रम कोणता आहे, फिफ्थ, ठीक आहे। महाराष्ट्राचा क्रम आहे पाचवा। चला तर लक्षात आली मित्रांनो ट्रिक MA.com। ज्याप्रमाणे आपण भारतातील वने क्षेत्रफळानुसार बघितले, त्याचप्रमाणे आता भारतातील वने आपण प्रमाणानुसार बघणार आहोत। जसं आपण तिथं एक ट्रिक बघितली होती MA.com, तशीच इथंसुद्धा एक ट्रिक आहे। ती ट्रिक आहे मी अरुण मेघा मनात होती नागा। मी वरून मिझोरम, ठीक आहे। दुसरी गोष्ट अरुणवरून अरुणाचल प्रदेश। तिसरं मेघावरून मेघालया। चौथं मणिपूर, मनातवरून मणिपूर। आणि नागावरून नागालँड, ठीक आहे। जर असा प्रश्न आला की बा भारतातील वनाचे प्रमाण सर्वात जास्त असणारं राज्य कोणतं, तर उत्तर येईल मिझोराम, ठीक आहे। यामध्ये महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये नाही आहे, ठीक आहे। म्हणून प्रश्न असाच बनेल की पहिलं राज्य विचारतील किंवा एकतर सुरुवातीचे पहिले पाच राज्य विचारतील, ठीक आहे, किंवा याच्यावर आता प्रश्न कसाही विचारू देत एम पी एस सीने, तुम्ही त्याला इझिली टॅकल करू शकता। आता जसं आपण भारतातील वनासंदर्भात बघितलं की प्रमाणानुसार आणि क्षेत्रफळानुसार, त्याचप्रकारे आपण आता महाराष्ट्रासंदर्भात बघणार आहोत महाराष्ट्रातील वने क्षेत्रफळानुसार। तर यासाठी एक ट्रिक आहे गरचमठा, ठीक आहे। गरचमठा चार पाच वेळा जर तुम्ही त्याला म्हटलं तर ते इझिली लक्षात राहील, किंवा एखाद्या ठिकाणी जिथं स्टडी करता तिथं लिहून ठेवा, ठीक आहे। कधी बोर वाटलं तर त्याला वाचा, त्यामुळे इझिली लर्न होऊन जाईल। तर मग असा क्वेश्चन जर आला की बाबा महाराष्ट्रातील वनाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारं राज्य कोणतं, तर निश्चितच उत्तर काय येईल तुमचं, गडचिरोली, ठीक आहे। दुसरं जर विचारलं तर एम पी एस सी सहसा पहिलं कमी आणि आता दुसरं विचारायला जास्त लागली, तर त्यामुळे तुम्ही हे सुद्धा लक्षात ठेवू शकता। दुसरा जिल्हा कोणता, तर रत्नागिरी, ठीक आहे। आता बघा, नंतर गवरून गडचिरोली, रवरून रत्नागिरी, चवरून चंद्रपूर, अमवरून अमरावती आणि ठावरून ठाणे। राहील लक्षात पहिले पाच गरचमठावरून। आता बघू आपण प्रमाणानुसार काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे। तर महाराष्ट्रामध्ये प्रमाणानुसार वने, सगळ्यात पहिली ट्रिक बघू, ठीक आहे।
ट्रिक काय आहे आपली, ग सी र रायगो, ठीक, ग सी र रायगो, जशी बंजारी भाषा असते ना त्यामध्ये अशा प्रकारचे शब्द असतात, त्यामुळे तुम्ही हा एखादा शब्द इझिली 4-5 वेळा म्हटलं की इझिली लक्षात राहून जाईल, आणि पर्टिक्युलरली जे आपले बंजारा मित्र आहेत त्यांच्या तर एकदम परफेक्ट लक्षात राहून जाईल। तर बघा, गवरून गडचिरोली, ठीक आहे, मी याला सर्कल करतो, गवरून गडचिरोली, सीवरून सिंधुदुर्ग, रवरून रत्नागिरी, रायवरून रायगड, आणि गोवरून गोंदिया, ठीक आहे, पहिले 5 कशानुसार पण प्रमाणानुसार। आता एम पी सी याच्यावर कसे प्रश्न विचारू शकते, पहिला प्रश्न, महाराष्ट्रातील वनाचे प्रमाण सर्वात जास्त असणारा राज्य गडचिरोली। दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील वनाचे प्रमाण सर्वात जास्त असणारे दुसरे राज्य सिंधुदुर्ग, त्याचबरोबर। तिसरा प्रश्न असा होऊ शकते की बा पहिले 3 राज्य किंवा पहिले 5 राज्य, या प्रकारचा प्रश्न एम पी एस सी विचारू शकते, तुम्हाला कन्फ्यूजसुद्धा करू शकते की दुसरे राज्य क्षेत्रफळानुसार विचारू शकते। आता आपण क्षेत्रफळानुसारमध्ये बघितलं होतं की गरचमठा, रवून रत्नागिरी, पण इथं कोणतं आलं आहे, सिंधुदुर्ग, ठीक आहे। तर हे झालं महाराष्ट्रातील वने प्रमाणानुसार। ट्रिक्स आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।